वर्तुळ आणि त्याची गुणधर्म भाग दोन वर्तुळ आणि त्याची गुणधर्म भाग दोन आज आपण जाणून घेणार आहोत आणि वर्तुळ यांच्यात काय संबंध असतो लक्षात आहे ना काल सरांनी वर्तुळ म्हणजे सर्कल बद्दल काय काय सांगितलं होतं चांगल्या लक्षात आहे वर्तुळ म्हणजे एक बंद आकृती असते ज्यावर स्थित सगळे बिंदू त्यांच्या केंद्रापासून समान अंतरावर असतात तुला आठवत आहे का की वर्तुळाचे केंद्र म्हणजे काय असते हो आठवत आहे वर्तुळाच्या आतील तो बिंदू जो वर्तुळाच्या मध्यभागी स्थित असतो त्याला वर्तुळाचे केंद्र असे म्हणतात आता तू व्यास बद्दल सांग एक सरळ रेष जी वर्तुळाच्या केंद्राला छेदून वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करते त्याला वर्तुळाचा व्यास असं म्हणतात आता ओरली त्रिज्या याबद्दल तू सांग वर्तुळाच्या केंद्रापासून एका बाजूपर्यंतच्या अंतराला त्रिज्या म्हणजेच रेडियस असं म्हणतात आता तू हे सांग की जर आपल्याला वर्तुळ मोजायचे असेल तर काय मोजावे लागेल सोपा आहे त्रिज्या आणि व्यास पैकी काहीही मोजू शकतो परंतु त्रिज्या म्हणजे रेडियस मोजणे जास्त सोपे राहील कारण ती व्यासापेक्षा लहान असते होय केवळ लहान नाही तर अर्धी असते लक्षात आहे ना सरांनी सांगितलं होतं त्रिज्या बरोबर व्यास अंशात दोन याचा अर्थ असा झाला व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या चल काहीतरी मोजूया चल आता ह्या चारही चाकांना मोजू नंतर वर्गामध्ये सांगू सगळ्यात आधी कोणते चाक मोजायचे सगळ्यात आधी आपण सायकलचे चाक मोजूया चल ठीक आहे तर आपल्याला ह्यांची त्रिज्या मोजायची आहे हो त्रिज्या म्हणजेच केंद्रापासून बाजूपर्यंतचे अंतर हे आहे सायकलच्या चाकाचे केंद्र या केंद्रापासून सायकलच्या बाजूच्या कोणत्या बिंदूप्यंतचे अंतर मोजायचे ह्या तर खूप सारे बिंदू आहेत कोणत्याही बिंदूप्यंत मोजूया माप बरोबरच येईल कारण की वर्तुळाच्या बाजूपासून केंद्र समान अंतरावर असते बरोबर बोललीस तर आता ह्याला ह्या बिंदूप्यंत मोजूया ठीक आहे आता या दोन्ही बिंदूंच्या मधले अंतर मोजपट्टीने मोजूया सायकलच्या चाकाची त्रिज्या आहे इंच चल आता देखील मोजूया अरे त्याला मोजायची गरजच नाही त्याला तर आपण त्रिज्येच्या शोधून काढू शकतो कसे हे बघ त्रिज्याला अर्धव्यास देखील म्हणतात कारण त्रिज्या वर्तुळाच्या अर्धी असते याचा अर्थ असा की व्यास त्रिज्येपेक्षा दुप्पट असते ओ, याचा अर्थ असा आहे की आपण त्रिज्येच्या मापाला दोन निगुंडले तर व्यासाचे माप माहिती पडेल हो त्रिज्या आहे नऊ आणि ह्याला आपण तर होतील इंच याचा अर्थ आपल्या सायकलच्या चाकाचा व्यास आहे अठरा इंच हो या चाकाच्या व्यासाला देखील मोजून बघायचं का ज्यामुळे आपल्याला कळेल की आपली मोजणी बरोबर आहे का ठीक आहे व्यास देखील मोजून घेऊ व्यास मोजण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंना स्पर्श करणारी अशी एक सरळ रेषा आखावी लागेल जी रेषा छेदून जाईल आता ह्याला देखील मोजून घेऊ हे बघ व्यासाचे माप देखील स्केल वर अठरा इंच आले आहे हय आता आपण सायकलचे चाक तर मोजले चल आता इतर चाकही मोजूया हो चल आता सगळ्या चाकांना मोजूया हे आहे स्कूटरचं चाक चा, हे चाक चा चा, आणि हे आहे चाक चा चा चा। आता केंद्राबद्दल माहिती करू हे आहे सगळ्या चाकांचे केंद्र आता केंद्रापासून बाजू पर्यंतच्या एका बिंदू पर्यंतचे अंतर मोजून घेऊ आता बघ स्कूटरची त्रिज्या आहे पाच इंच ह्याचा अर्थ आहे व्यास असेल पाच इंच गुणिले दोन म्हणजे दहा इंच आता बघ ट्रॅक्टरच्या पुढच्या चा चाकाची त्रिज्या आहे आठ इंच ह्याचा अर्थ ह्याचा व्यास असेल सोळा इंच आणि आता ट्रॅक्टरचे सगळ्यात मोठे चाक मोजूया ह्याची त्रिज्या आहे पंधरा इंच म्हणजे याचा अर्थ व्यास असेल तीस इंच आपण सगळ्या चाकांची मापे घेतली आता जाऊन सरांना सांगूया चल आज आपल्याला समजले वर्तुळाला मोजण्यासाठी त्याची त्रिजा मोजली जाते वर्तुळाचा व्यास त्याच्या त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणजे व्यास बरोबर त्रिज्या गुणिले दोन आणि त्रिज्या व्यासच्या अर्धी असते त्रिज्या बरोबर व्यास भाग दोन